नमस्कार मित्रांनो, कावेरीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 किलो गाजर चांगले धुवून घासून घेतले आहेत आणि इस्टेन मावा आपण तयार करणार आहोत घरामध्ये. ते 1 कप मिल्क पावडर आणि 1 वाटी दूध आहे आणि हलव्यामध्ये टाकण्यासाठी 8-10 काजू आहेत आणि पिस्ते आहेत 8-10 आणि 8-10 बदाम आणि हे 1/2 चमचा मनुके आहेत आणि वेलची पुडा पण 1 चमचा टाकणार आहे आणि तूप वापरणार आहे आपण घी हलवा बनवण्यासाठी. चला हे बघा, मी कढई तापत ठेवली आहे. आधी आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया तुपामध्ये. हे बघा, आपलं तूप गरम झालं आहे. चांगल्या याला रोस्टेड करून घेऊया म्हणजे हलव्यामध्ये चांगली टेस्ट येते आणि खायला एकदम भन्नाट लागते. एका साईडला आपण इस्टेन मावा बनवून घेत आहे. त्यासाठी मी ते पॅन गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये दूध टाकून घेते आणि 1/2 चमचा एवढं तूप टाकून घेते. हे चांगले गोल्डन झाले की मग मनुके पण टाकून घ्यायचे. मनुके पण थोडेसे रोस्टेड करून घ्यायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अजून 1 चमचा मी तूप टाकते, आधीचं आहे. आता मी गाजर टाकून घेते. गाजर चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे. आणि आज काय आपण गाजरच्या हलव्यामध्ये दूध वगैरे काही नाही टाकणार आहे. तुपामध्ये आणि वेलची पूडमध्ये चांगलं गाजरला परतून घ्यायचं म्हणजे खाण्यासाठी त्याची चव एकदम चांगली लागते. 1 चमचा मी वेलची पूड टाकून घेतली आहे.
एकीकडे आपलं आता दूध पण बॉईल आलं आहे. आता मिल्क पावडर टाकून मावा बनवून घेऊया. थोडं थोडं घालून इस्टेंट मावा बनवून घ्यायचा. गॅसची फ्लेम इकडे मी स्लो करून घेतली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हे बघा, आपला इस्टेंट मावा तयार आहे. थंड झाल्यावर तो चांगलं मावाच्या कन्सिस्टन्सीमध्ये येणार, त्याची थिकनेस चांगली होईल. आता आपल्या 5 मिनटं झाली आहेत गाजर परतून. त्यामध्ये मी 2 वाटी साखर टाकून घेते. म्हणजे 2.5 वाटी घेतली आहेत. जास्त तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तर तुम्ही तेवढी टाकू शकता. ह्याला आता चांगलं साखर टाकले ना, आता थोडं पाणी होईल सगळं पाणी आटेपर्यंत. तुम्हाला जर साखर नाही टाकायची असेल तर तुम्ही गूळ पण कापून टाकू शकता. ज्यांना कोणाला डायबिटीस असेल तर ते पण हे गाजर चालवा खाऊ शकता गूळ टाकून. आटला आहे, आता मी त्याच्यामध्ये मावा घालून घेते. हे सगळे ड्रायफ्रूट टाकून घेते. हे बघा मित्रांनो, आपल्याला फक्त 10 मिनटं लागली आहेत गाजरचा हलवा बनवायला इस्टेन मावा तयार करून. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.